हेलो मित्रांनो, तर आज आम्ही गणपती घ्यायला आलो आहे आणि इकडे जवळचं एक शॉप होतं ज्याचं नाव आहे श्री आर्टिस्ट वेटकोळी आणि हे यांचा स्वतःचा गणपतीचा कारखाना आहे। तर आपण पाहू यांचे गणपती कसे आहेत। तर सगळ्यात पहिला हा आहे खूप मोठा गणपती जो अजून कलर नाही केला आहे आणि इकडे हा एक गणपती अजून एक आहे, इकडे अजून एक गणपती आहे, मी तुम्हाला दाखवतो। इथे पाहू शकता तुम्ही, आता इकडे हा पण एक गणपती आहे जो की खूप सुंदर आहे। हा पण एक गणपती आहे। परत इकडे वरती एक अजून दोन गणपती आहेत आणि इकडे अजून एक गणपती आहे। आम्हाला हा गणपती आवडलेला पण हा बुक झाला आहे। परत हा पण एक गणपती आहे, इकडे पण आहे। परत इकडे हा तुम्ही पाहू शकता खूप मोठा गणपती आहे हा आणि खूप सुंदर गणपती बनवतात हे काका। जर तुम्हाला आणि तुम्ही इकडे नक्कीच भेट घ्या एकदा। आता आपण इकडे अजून थोडे अजून गणपती आहेत हे पण बघूया। तुम्ही पाहू शकता तर इकडे हे काका आहेत, हे स्वतः गणपती बनवतात। तर तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता। नमस्कार, मी सियाड गणपती कारखाना या ठिकाणी सेक्टर 12 काम होते। या ठिकाणी सियाड गणपती कारखाना म्हणून फेमस आहे। तर आम्ही स्वतः प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉपर करतो। गणपतीचे मॉडेल, गणपती जे इमेजप्रमाणे तुम्ही देणार त्याप्रमाणे आम्ही स्वतः बनवणार आणि स्वतः तुम्हाला जसे जेवढे खुश करता येईल, गणपतीचं काम असल्याकारणास्तव जेवढे तुम्हाला मानता देता येईल तेवढं आम्ही तुम्हाला हेल्प पण करू शकतो। आणि त्या दृष्टिकोनातून आमचं दुसरं पण काम चालू असतं। आर्टवर्क आहे, फायबर आर्टमध्ये आम्ही एक फ्लेवर करतो। फ्लेवर म्हणजे कृष्णांची प्रतिमा आम्ही बनवतो। कृष्णांची प्रतिमा पूर्ण झाल्याच्यानंतर याच्यावरती आम्ही एक वॉटर काउंटर म्हणून लावणार आहोत। ते वॉटर काउंटरमधून जर पाण्याचा झरा वगैरे याच्यावर पडणार आहे, त्याचं इनपुट वगैरे आउटपुट आम्ही याच्या मार्गावरती देणार आहोत। ते आउटपुट पाणी राहणार आणि परत इनपुट होणार। या दृष्टिकोनात आम्ही हे फायबरमध्ये आर्ट बनवतो। फायबर आर्ट एक जवळजवळ 40 ते 50 वर्ष काही याला डॅमेज करू होत नाही, काय नाही। जरी आपण मोठं डॅमेज केला तरी पण त्याला फुटू शकत नाही असं आम्ही आर्टवर हे बनवतो। त्या दृष्टिकोनात आमचं हे आर्टवरचं काम चालू असतं कंटिन्यू 24 महिने या ठिकाणी आम्ही आर्टवरच असतो। सेक्टर कामोठे, सेक्टर 12। तर आपण अजून इकडे मूर्ती पाहू शकता, ही मूर्ती पण एक सुंदर आहे। पाहू शकता इकडे पण खूप साऱ्या मूर्ती आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्तासाठी बाय।